नमस्कार, मी आरजे गौरव, रेडिओ ऑरेंज 91.9 एफ एम मधनं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल कारण सोशल माध्यमांवर सगळे लोक ऍक्टिव्ह असतात. त्याचबरोबर बघा, अकोल्यामध्ये एक आगळीवेगळी स्पर्धा चालू होत आहे जिचं नाव आहे आरजे आजी. आणि बऱ्याच आरजे आजीचे होणाऱ्या इंटरव्ह्यू म्हणजे उद्या ऑडिशन होणार आहे 5 तारखेला नाईक हॉस्पिटलमध्ये. आणि तिथे बरेच आपल्या आजी मंडळांनी ना नाव नोंदविलेलं आहे. तुम्ही नसेल केलं तर तुम्ही पहिले नोंदवून घ्या. पण त्याआधी मी जिथे आहे आमच्या गौरी आजीचा आज वेगळी एक्सक्लुझिव्ह मुलाखत आपल्याला घ्यायची आहे. आणि त्या माझ्यासोबत आहेत, परंतु त्यांचा परिचय अजून काय काय सांगू तुम्हाला. चला जाऊन जागू जाऊया, आपण डायरेक्ट त्यांना बोलूयात की नमस्कार आजी, वेलकम टू द शो. धन्यवाद, थँक्यू सो मच रेडिओ ऑरेंज. बर आजी, माझा असा पहिला प्रश्न आहे की घरी नेमकं किती लोक राहतात आणि कसं असतं घरचं वातावरण? आम्ही दोनच लोक घरी असतो, मी आणि माझे पती देव. अरे वा वा वा, म्हणजे म्हातारा म्हातारा दोघच जण असतात. बर, आणि मुलं वगैरे कुठे असतात मग तुमचे? माझा मुलगा जो आहे मोठा मुंबईला असतो आणि लहान मुलगा हा पुण्याला असतो. दोघंही CEO म्हणून मोठ्या कंपनीला काम करत आहे आणि आठवणी येतात त्यांची. पण आता असं कधी कधी मनाला वाटतं आम्हाला की आमच्या त्या मेहनतीला मोठे यश आलं, बरोबर ते आज मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहे. अच्छा, मुंबई आणि पुण्याला. वा वा वा. आता बरेच वेळा आम्ही मंदिरावर किंवा कट्ट्यावर, आमच्या माताऱ्यांचा कट्टा आहे तिथे जेव्हा आम्ही जातो, तर त्यावेळेला बेटा बरेच बायका ह्या गोष्टी करत असतात की आम्हाला आमचा नातो बोलू देत नाही जास्त करून, किंवा सुंदाई जास्त बोलू देत नाही, किंवा मुलगा जास्त बोलू देत नाही. तर मला असं वाटतं की हे जे माध्यम आहे ऑरेंज, याच्यामुळे आम्हाला चांगलं एक म्हणजे आमच्या बडबडीला एक मोठा प्लॅटफॉर्म भेटला आहे. म्हणजे असं माझं म्हणणं नाही आहे की तुम्ही बडबड करता आरजे बरोबर. मला असं वाटतं की त्यांच्या बडबडीला कुठेतरी वाव आहे, त्यांची बडबड ऐकण्याकरता ऑरेंजने मोठा एक पाऊल उचललेलं आहे जे लोक बरेच ऐकतील. अच्छा, हो हो, मॅक्झिमम लोक म्हणतात आजी की बडबड करतात, आजा म्हातारे लोक घरी बडबड करतात. पण नाही, असं काही नाही. हां, त्याचकरिता रेडिओ ऑरेंज 91.9 एफ एमने आरजे आजी नावाचा एक सुंदर अशी स्पर्धा अकोल्यामध्ये आयोजित केलेली आहे आणि आजी येत आहे. आता आजी, तुला एक परत विचारतो मी की तुला छंद कोणकोणते आहेत ग? माझा छंद जो आहे बेटा, माझा छंद स्वयंपाक करणे, चांगलं 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 खाणे आणि गाणे ऐकणे, टीव्ही पाहणे हा माझा छंद आहे. आणि सोबतच बुलेट चालवणे. अच्छा, बुलेट पण चालवते? बुलेट गाडी चालवणे बुलेट नाही, ॲक्च्युली बघा सैराटमध्येच फक्त अर्चीने बुलेट चालवली का, आम्हाला माहीत येणार कधी. हो बरोबर आहे, आजीचं म्हणणं कसं आहे की बा म्हणजे सैराटमध्ये काय फक्त आरचीचं बुलेट चालवणार का? आता बिलकुल एक्झॅक्टली. आणि बघा त्यावेळेला आमचं जे जेवण खावण असायचं, हां तर ते जेवण खावण म्हणजे तेव्हा थोडं ना हायब्रिड होतं इतकं, म्हणजे आता सगळं केमिकलयुक्त आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की जुनं सगळं गावरान होतं आणि ते हो. आजीच्या वेळेला सगळं काही हायब्रिड नव्हतं, आता मॅक्झिमम गोष्टी हायब्रिड होत आहेत. बरं, तर आता आजी तू मग काय सांगशील अकोलेकरांना? नक्की, जर तुम्ही आजी असाल किंवा तुम्हाला आरजे आजीकरिता तुमच्या आजीची स्पर्धेमध्ये भाग घ्यावायचा असेल, तर तुम्ही ना रेडिओ ऑरेंजचं ऑफिशियल फेसबुक पेज आहे त्यावर येऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि उद्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. मीही येत आहे बुलेट घेऊन, तुम्हीही या. आणि या मेकअपचा सगळं क्रेडिट जे आहे हे आदर्श ब्युटी अकॅडमी आणि मॅट्रिक्स सलून यांना मी देते, कारण त्यांनीच मला या आजीचा मेकअपकरिता मदत केली आणि त्यांनी सुंदर अशा त्यांच्या आर्टने मी इतकी सुंदर तुम्हाला तुमच्या समोर दिसते प्रेझेंट करत आहे. धन्यवाद रेडिओ ऑरेंज आणि त्याचबरोबर आदर्श ब्युटी अकॅडमी आणि मॅट्रिक्स सलून. थँक्यू, धन्यवाद.
आजीचं आता आव्हान तुम्ही ऐकलेलं आहे आणि आजी येणार आहे उद्या आणि 5 वाजता ऑडिशन नाईक हॉस्पिटलमध्ये होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी आज पटापट पटापट त्याचा दुपारपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या आणि बघा 0712668819 हा व्हॉट्सअप क्रमांक आहे किंवा रेडिओ ऑरेंजचा ऑफिशियल फेसबुक पेज आहे त्यावर येऊन तुम्ही मेसेज करा. आरजे गौरव नावाने ऑफिशियल फेसबुक पेज माझं पण आहे, मलाही गेला तरी चालेल, मी घरपोच येऊन जाईल. पण आजचाच दिवस आहे तुमच्याकडे, म्हणजे उद्या पटकन 5 वाजता ऑडिशनला तुम्हाला यायचं आहे आणि आरजे अजित बनण्याचा एक सुंदर असा सुवर्ण आपल्या जीवनातला एक बनवायचा आहे. हो मग नक्की या आणि ऐकत राहा ओनली म्हणजे फक्त रेडिओ ऑरेंज. मी गौरव, बरं का, कुछ खट्टा कुछ मीठा. होय, आता तुमची आजी बनेल रेडिओ जॉकी खास आजी मंडळींसाठी आरजे हंट.